मुंबईमध्ये एनसीबीनं छापेमारी केली आहे. मुंबईतल्या विविध भागांमध्ये एनसीबीनं ही छापेमारी केली आहे. एनसीबीची छापेमारी सुरू आहे. मुंबईतल्या विविध भागांमध्ये सध्या एनसीबीकडनं छापेमारी करण्यात येते. तीन ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये तीन ठिकाणी एनसीबीनं छापेमारी केली आहे. वांद्रे परिसरात तीन ठिकाणी एनसीबीनं छापे टाकलेत. सध्या एनसीबीच्या छापेमारीत तीन ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. वांद्रे परिसरात तीन ठिकाणी हे छापे टाकण्यात आलेत. मुंबईमधल्या वांद्रे परिसरात एनसीबीची छापेमारी सुरू आहे. तीन ठिकाणी त्या तीन ठिकाणी वांद्रे परिसरामध्ये एनसीबीची छापेमारी सुरू आहे. बातम्या पाहूयात पुन्हा एकदा झटपट. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाच्या तोट्यात वाढ होतीये. तो भरून काढण्यासाठी एसटीच्या तिकिटात 17% अधिक वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव महामंडळानं राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे. नाशकात नो हेल्मेट नो पेट्रोलची अंमलबजावणी न करणाऱ्या पेट्रोल पंपावर कारवाई केली जाणार आहे. या पंप चालकांना ना हरकत दाखला रद्द का करू नये अशी नोटीस बजावली आहे. पेट्रोलियम कायद्याचं उल्लंघन आणि कायदेशीर आदेशाची पायमल्ली केल्यानं कारवाई होणार आहे. पोलीस आयुक्तांनी नाशिक 100% हेल्मेट युक्त करण्याचं चंगच बांधलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 2 दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर आहेत. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये अमित शहांचा हा पहिला दौरा आहे. वाढत्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा असणार आहे. त्यामुळे पोलिसांसह अधिकाऱ्यांसोबत अमित शहांची महत्वाची बैठक असणार आहे. तुम्हाला जर प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेचा मेसेज आला तर सावध व्हा. प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना या नावानं ही लिंक व्हायरल केली जाते. या मेसेजमध्ये पंतप्रधान रामबाण सुरक्षा योजनेतून मला 4,000 मिळाले, आपणही रजिस्ट्रेशन करा, असा मेसेज व्हायरल केला जातोय. भारत सरकारकडनं अशी कोणतीही योजना चालवली जात नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मुंबईत आता रोज सरासरी कोरोनाचे 5 ते 6 मृत्यू नोंदवले जात आहेत. पालिकेच्या आकडेवारीनुसार मुंबईत गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये. रुग्णसंख्या 400 ते 500 दरम्यान आहे तर मृत्यू 5 ते 6 नोंदवले जात आहेत. मुंबईत गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झालीय. शहरात काही दिवसांपूर्वी 0 मृत्यूची नोंद करण्यात आली होती. ठाणे जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागलीय. ग्रामीण भागात राबवण्यात आलेल्या 5 सूत्रीमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या वतीनं करण्यात आलाय. जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 1,490 रुग्ण उपचार घेत आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण ठाणे शहरातले. छत्रपतींचा विचार म्हणजे